नमस्कार मी सुप्रिया सुळे यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत परिवर्तनाचे शिल्पकार या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी आपलं स्वागत करते नमस्कार ह्या दुसऱ्या पॉडकास्टच शीर्षक आहे गांधी मला कसे भेटले मी तुम्हाला याच्या आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे मी स्वतः गांधी विचारांच्या घरामध्ये वाढलो त्याच्यामुळे मला गांधी लहानपणापासूनच भेटले होते असं मी म्हणेन पण असं होतं की गांधी लहानपणी भेटले तेव्हा मी लहान होतो त्यामुळे मला ते, ते काही कळत नव्हते हे अगदी स्पष्ट आहे मी जसा मोठा व्हायला लागलो तसं मला ते कसे भेटत गेले आणि काय मला त्याचा उपयोग झाला तोटा झाला काय त्याच्यातनं मयात बदल झाले हा खरं एक मला वाटतं महत्त्वाचा मुद्दा आहे हा मुद्दा अर्थात मी हा म्हणजे प्रातिनिधिक म्हणून मी माझं उदाहरण देतो आहे आपल्यापैकी सुद्धा अनेकांना आपली एक वेगळी कथा सांगता येईल म्हणजे तुम्हाला गांधी कसे भेटलं याची मी मग याच्या पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे गांधींच्या बाबतीतली जी एक मोठी अडचण होते ज्याला आपण अतिशय ढोबळपणाने व्यवहारी आणि अव्यवहारी अशा दोन भागांमध्ये विभागतो की हे सगळं बोलायला ठीक आहे पण हे काय असं प्रत्यक्षात करता येत नाही आ, तर या अडचणीतून माझा पण संघर्ष झालेला आहे असं मी अगदी प्रांजयपणे सांगू इच्छितो मी मोठा झालो तो पुण्यासारख्या शहरामध्ये मोठा झालो म्हणजे माझे वडील जरी सर्वोदय चळवळीमधले कार्यकर्ते असले तरी मी काही चळवळीमध्ये माझा थेट सहभाग आधीपासून नव्हता मी पुण्यामध्ये शिकलो नोकरीला लागलो ला मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी केली त्याच्यानंतर माझे इतर काही उपक्रम सुरू झाले मग सध्या मी आता लेखन संपादन अशा सगळ्या या कामामध्ये काही सामाजिक कार्यात पण मी गुंतलेलो आहे असं सगळं एकूण तो प्रवास आहे एक एक गोष्ट सांगायला खरं हरकत नाही की शेवटी करिअरच्या एका टप्प्यावरती गांधी मला जास्त जास्त काय म्हणूयात म्हणजे गांधी मला चावले असंही म्हणायला हरकत नाही खरं एका टप्प्यावरती आणि मला माझं असं म्हण माझं असं निरीक्षण आहे की हे ना असंच होतं बहुतेकदा आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा ग्रोथच्या स्टेजमध्ये असतो त्यावेळेला आणि ते बरोबर आहे त्याच्यात काही गैरे असतला भाग नाही आहे आपण आपल्या आईवडिलांवरती अवलंबून असतो आपल्या आपल्यापैकी जे सुस्थितीमध्ये आहेत त्यांना शिक्षण चांगलं मिळतं त्यांचे एक करिअरची त्यांची एक वाट ठरलेली असते आणि जेव्हा त्यांना प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मग ऑफिसमधले त्यांचे संबंध असतील त्यांचे म्हणजे आपण आणि आपले नातेवाईक आपण आणि आपले मित्र यांच्यातले संबंध असतील तर ह्याच्यामध्ये जेव्हा जे जेव्हा जे संघर्ष व्हायला लागतात ज्या वेळेला असे प्रसंग संघर्षाचे यायला लागतात त्या वेळेला मग आपण विचारत पडतो की आता काय करायचं जोपर्यंत आपण एका सुरक्षित एक सुरक्षित आयुष्य आपण जगत असतो तोपर्यंत अशी वेळ आलेले नसते संघर्षाची वेळ जेव्हा येते तेव्हा मग आपण मार्ग शोधायला लागतो आणि मग तेव्हा आपल्याला कुणीतरी एक मार्गदर्शक हवा असतो आणि मग तिथे तुम्हाला गांधी भेटतात असं असं घडतं मी आ, आ, मी असं सा सांगू इच्छितो तुम्हा सगळ्यांना की आ, मी नव्वदच्या दशकात लहानाचा मोठा झालेलो आहे तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो नाइंटीजमध्ये आणि त्या दशकाच्या नंतरच इंटरनेटचं आपल्यावरती जोरदार आक्रमण झालेलं आपल्याला दिसतं आणि मग दोन हजारच्या पुढे इंटरनेटचा प्रचंड मोठा वापर आणि दोन हजार साधारण दहाच्या नंतर म्हणजे गेल्या एक दहा बारा वर्षांमध्ये सोशल मीडियाचा प्रचंड वापर याच्यातनं आपण आता गेलेलो आहोत आणि हा एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा काळ आहे असं मला वाटतं आज इतक्या वेगवेगळ्या प्रकारे माहिती आपल्यावरती येऊन आदळते आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारे आपलं मानस प्रभावित होतं आहे की खरोखरीच आपली परिस्थिती अतिशय अवघड आहे की नक्की काय खरं मानायचं नक्की कशावरती विश्वास ठेवायचा अशा अनेक प्रश्नांना आपण आज सामोरे जातो आहोत आ, <coughs> आ, मी आ, या हा या, याच एका धाग्याला धरून एक फक्त आत्ता मी तुमच्याशी शेअर करून ठेवतो हो आपल्या या मालिकेमध्ये शेवटच्या दोन भागांमध्ये मी एका मालिकेबद्दल संवाद मालिकेबद्दल आपल्याशी बोलणार आहे ही संवाद मालिका मी दोन हजार सतरापासून फेसबुकवरती लिहितो आहे मी आणि गांधीजी म्हणजे आजच्या काळातला एक साधारण पंचवीस तीसच्या घरातला एक मुलगा तरुण मुलगा आणि गांधीजी असं दोघंही बोलतायत आणि तो मुलगा त्यांना काही त्याचे काही प्रश्न विचारतोय आणि गांधी त्याला उत्तर देत आहेत क्वचित प्रसंगी तो एक उत्तर देऊन गांधींना निरुत्तर करतोय असंही त्यात घडलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी ह्या सगळ्या विषयाचा थोडा धांडोळा पण घेतलेला आहे पण ते आपण दोन भागांमध्ये सविस्तरपणे बघूच आहेत तर मुद्दा असा की या अशा अतिशय अस्वस्थ मानसिकतेच्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे आणि आपल्याला दिशा कशी मिळेल हे प्रश्न आपल्याला आज सारखे पडता आहेत म्हणजे इंटरनेटच्या वापरामुळे तर परिस्थिती अशी आलेली आहे की त्याच्यावरती आता म्हणजे मानसिक उपचारांची गरज भासण्यापर्यंत ते सगळं आता गेल्याचं दिसतं मला असं जाणवतं की मगाशी मी म्हटलं तसं की शिक्षण नोकरी या टप्प्यातून चाललेलो असताना आ, एका टप्प्यावरती जेव्हा मला एका अर्थी मी मग अशी म्हटलं तसं जगाला मी एक्सपोज झालो असं आपण म्हणूयात बाहेरच्या जगाला व्यावहारिक जगाला त्यावेळेला माझ्या मनामध्ये जे काही वैचारिक एक का आंदोलनं सुरू झाली काही प्रश्न पडू लागले तर त्या दरम्यानच कुठेतरी मला गांधी भेटले असं मला दिसतं मी गांधींविषयीचं काही वाचन त्यावेळेला मी थोडंफार करत होतो नंतर ते जास्त प्रमाणात जरा वाढलं आणि मी मगाशी पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे ही काळजी तर मी घेतलीच होती की आपण या म्हणजे कोणाही ऐतिहासिक महत्त्वाच्या व्यक्तीकडे एका विशिष्ट चष्म्यातून बघायचं नाही आपण त्यांचं आकलन करून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला कसा कुठे काय उपयोग होतो हे आपण बघायचं आहे त्यामुळे गांधींना मी एका आदर्शाच्या स्थानी न ठेवता गांधींनाच कशाला कुठल्याही इतर व्यक्तीला त्यांना मला खरं त्यांना मित्रत्वाच्या नात्याने वागवायला जास्त आवडतं कारण तुम्ही जेव्हा मित्रत्वाच्या नात्याने बो बोलता त्यावेळेला बऱ्याचशा बरेचसे प्रश्न सुटतात असं <laughs> होतं दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान सोशल मीडियाचं आगमन झाल्यानंतर काय झालं हे आपण सगळे आता बघतो आहोत सोशल मीडियावरती तुमच्यापैकी हे आपण जे आत्ता सिरीज तुम्ही जे ऐकताय सुद्धा फेसबुकवरच चालू आहे त्यामुळे तुम्ही सगळे या माध्यमाशी चांगले परिचित आहात मी जवळजवळ दहा वर्षांपूर्वी फेसबुकवरती लिहायला लागलो आधी मी कविता लेखन करत होतो त्याच्यानंतर मग इतर काही सामाजिक राजकीय विषयांवरती पण मी लिहायला लागलो त्या दरम्यान जे सगळ्यांना अनुभव आले तेच मला पण आले मला असं लक्षात आलं की वैचारिकदृष्ट्या फरक असलेले अनेक लोक इथे आहेत उपस्थित आणि त्यांचे मग एकमेकांशी वादविवाद होतो आहेत त्यांच्या काही अगदी क्वचित काही प्रसंगी चांगल्या चर्चा पण होत आहेत पण बऱ्याच वेळेला त्याला वितंडवादाचा स्वरूप आलं आल्याचं दिसतं मग त्याच्यातनं ट्रोलिंग सुरू होणं त्याच्यातनं अनेक प्रकारच्या काय गैरप्रवृत्ती ना खूप प्रोत्साहन मिळणं हे सगळं घडत गेलेलं आहे मला असं लक्षात आलं माझ्या बाबतीमध्ये मी हे स्पेसिफिक सांगतो आहे की आपलं मत एखाद्याला नाही पटलं मी काहीतरी मांडलं मी काहीतरी विनोदी लिहिलं आणि ते एखाद्याला नाही पटलं किंवा त्याने त्याच्यावरती काहीतरी तिखट शब्दामध्ये प्रतिक्रिया दिली तर मी काय केलं पाहिजे याचा विचार करताना मला असं वाटतं मला परत गांधींचा थोडासा उपयोग तिकडे झालेला आहे मी हे जाणीवपूर्वक लक्षात घेतलं की म्हणजे होतं असं एक एक आपण लक्षात घेऊयात की माणसाची वृत्ती जी आहे ना मा माणसाची वृत्ती ही लक्षावधी वृत्ती म्हणण्यापेक्षा आपण त्याला योग्य शब्द वापरायचा झाला तर काय म्हणूयात माणसाच्या मेंदूतलं वायरिंग असा शब्द मी त्याला म्हण असा शब्द मी त्याला वापरेन कारण आपण जे काही विचार करतो तो जे काही आपल्यामध्ये जाणीवा आहेत ज्या काही आपल्यामध्ये उणीवा आहेत ज्या काही आपल्यामध्ये जे काही आपल्यामध्ये विकार आहेत ज्याला आपण आज विकार म्हणतो या सगळ्याची पाळ्यामुळं आपल्याला आपल्या उत्क्रांतीमध्ये सापडतात त्याच्यामुळे दुसऱ्याचा राग येणं दुसऱ्याबद्दल द्वेष वाटणं दुसऱ्याला पटकन उलटून काहीतरी बोलावं असं वाटणं प्रचंड हिंसक विचार येणं हे सर्व नॅचरल आहे ह्याच्यात काही चुकीचं नाही आहे त्याच्यामुळे एकाअर्थी बघायला झालं तर गांधी, सांगता ना, अ, अ, सांगता तर गांधी जे सांगताहेत ते खरं तर तुमच्या नॅ नॅचरल इन्स्टिंक्ट्सना मुरड घालायचं सांगता आहेत आणि म्हणूनच मला वाटतं ते थोडं महत्त्वाचं पण आहे कारण शेवटी आपण जर का सामाजिक प्राणी म्हणून घेणार असू तर आपल्याला गांधी काय म्हणतात ते शिकलं पाहिजे आपल्याला आपण काय म्हणतो ते माहितीच आहे कारण आपण ते वर्षानुवर्ष करत आलेलो आहोत मुद्दा असा तर जेव्हा चर्चेमध्ये अशा प्रकारचं जेव्हा काही संघर्षाचे प्रसंग येतात आणि मग त्यावेळेला खूप लागेल असं कोणाकडनं तरी काहीतरी बोललं गेलं त्यावेळेला मला पण ते मनाला लागलं मला असं वाटलं की अरे हे बरोबर नाही आहे मला त्याचा राग पण आला पण मग तिथे मी हा विचार केला की आता जर आता ही अशी एक स्थिती आहे की जिथे मला मी संवाद साधू शकतो आहे का याची कसोटी आहे अशा अशा वेळेला आणि मग तिथे मग मी हे तंत्र आपण त्याला म्हणूयात ते तंत्र मी जाणीवपूर्वक वापरलं की काही कितीही काही कोणी बोललं गेलं विरोध केला गेला तरीसुद्धा त्याच्यावरती एक शांतपणे संयतपणे त्याला चर्चेचं आवाहन करत असं आपण आपला आपला दृष्टिकोन आपण असा ठेवायचा तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल गांधींच्या हत्येचे जे प्रयत्न झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीसला त्यांचा त्यांची हत्या झाली त्याच्या आधी पाच वेळा त्यांच्यावरती हत्येचे प्रयत्न झाले होते जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये आगाखान पॅलेसहून सुटल्यानंतर गांधींना मलेरिया झाला होता आणि त्यावेळेला ते, ते पाचगणीला विश्रांती करता गेले होते तिथे नथुराम गोडसेने त्यांच्यावरती म्हणजे सूर्य घेऊन हल्ला केला होता आणि त्यावेळेला गांधींनी त्याला असं म्हटलं होतं की तू एक आठ दहा दिवस माझ्याबरोबर राहा माझा जो दृष्टिकोन आहे तो समजून घे आणि मग पुढचं आपण ठरवूया तर त्याला त्याने नकार दिला होता आ, ही कथा आत्ता मला एकदम आठवली तर ह्याचं का म्हणजे मी सांगत हे होतो की आ, सोशल मीडियावरती बोलत असताना जेव्हा कोणी असं निगेटिव्ह काही समजा बोललं तर त्याच्यावरती एकदम तुट तुटून पडण्यापेक्षा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू त्याला समजावून सांगणं याकरता प्रयत्न करणं गरजेचं आहे हे माझ्या लक्षात यायला लागलं आणि मला एक सांगायला आवडेल हे की जेव्हा आपण असा दृष्टिकोन ठेवतो शांतपणाचा समजूतदारपणाचा त्यावेळेला त्याचा नक्की उपयोग होतो असा मला खरोखरीच अनुभव आला म्हणजे अनेक वेळेला चर्चांमध्ये आणि इतरत्र सुद्धा बोलताना असं मला प्रतिसाद मिळालेला आहे की तुझ्याशी बोलताना हे मला चा, म्हणजे चांगलं वाटतं कारण तू काही एकदम लगेच सांगावरती येत नाहीस तू काही उलटून बोललं की तर आता मला असं वाटतं की ही एक आ, पस ही एक पावती आहे असं मला दिसतं गांधींच्या विचारांचा मला नक्की काय उपयोग झाला ह्याचा जर का आ, आ, एक प्रूफ दाखवायचा असेल तर मी हे दाखवेन असं मला म्हणायचं आहे आ, न, गांधींचा जो विचार ते आहे त्याच्यामध्ये त्याला खूप त्याला पैलू आहे त्याचे अनेक कंगोरे आहेत म्हणजे आपले कपडे आपण शिवावेत आणि आपल्या चपला आपण शिवाव्यात इथपासूनचं सुरुवात होऊन एक समाज म्हणून आपण कसं राहावं राष्ट्र म्हणून आपण कसं राहावं असे अनेक त्याच्यामध्ये मुद्दे गुंतलेले आहेत आता आ, या सगळ्यामध्ये विचार करत असताना या सगळ्याच्या बाबत विचार करत असताना मला एक जाणवतं की आज आपण ज्या टप्प्यावरती आहोत आपलं म्हणजे आपण म्हणजे आपण सगळेच म्हणतोय मी आपलं जगच तर त्यावेळेला जेव्हा सगळेजणं आज असं आहेत की लेट अस गो बॅक टू द बेसिक्स म्हणजे आपण एकदा परत एकदा आपल्या फंडामेंटल्सकडे जाऊयात तर ते म्हटल्यानंतर मला खरं तसं वाटतं की मग गांधी तरी वेगळं काय म्हणत होते म्हणजे त्यांच्यासुद्धा एकूण मांडणीमध्ये जे आपल्याला दिसतंय तेच आपण आज थोड्या बहुत कमी अधिक प्रमाणातल्या फरकाने आपण आता तेच म्हणतो आहोत आणि हे आपल्याला अगदी पर्यावरणाच्या मुद्द्यापासून ते अनेक बाबतीमध्ये आपल्याला दिसेल गांधींनी आहार या विषयावरती खूप लिहिलं आहे काय खावं आणि काय खाऊ नये मे ते जेव्हा तिकडे होते लंडनला शिकायला गेलेले असताना तेव्हापासून तर त्यांचा तो आहाराबद्दल पुष्कळ काय काय उलटसुलट त्यांचे विचार झालेले आहेत त्यांनी पुस्तकं वाचलेले आहेत आज आपण खरोखर परत आपल्या सगळ्या चर्चांमध्ये आहार हा खूप महत्त्वाचा एक मुद्दा येऊन बसलेला आहे त्याच्यानंतर पर्यावरणाचं जर मी मग अशी म्हणालोच की काय म्हणजे आपली दिशा काय असली पाहिजे विकासाची याबाबत आज खूप गंभीरपणे आपण आज चर्चा करतो आहोत तर हे सगळे दाखले आहेत की जे आपल्याला असं सांगतायत की गांधींचा सा रिलेव्हन्स संपलेला आहे असं म्हणण्यात काही तथ्यच नाही आहे याचं कारण असं की गांधी जे बोलत होते त्याच्यातला बहुतांशी भाग मी मी मे, मी मे, हे प परत एकदा म्हणतो की गांधींचं एक खूप व्यापक विचार आहे त्यातला एक बहुतांशी भाग हा अतिशय मूलभूत फंडामेंटल आपल्या जगण्याविषयीचं भाष्य असणारा आहे त्यामुळे तो कधीच काय म्हणतो आपण कालबाह्य होऊ शकत नाही त्यामुळे गांधी मला त्यावेळेला जे भेटले ते भेटत राहिलेले आहेत आणि मला असं वाटतं की इथून पुढे आता त्यांच्या म्हणजे गांधींचा विचार आपल्याबरोबर आहे गांधी स्वतः गेले आणि त्यांच्याविषयी आपण आज फक्त बोलतो आहोत पण त्या विचारांच्या सहाय्याने पुढे आपण काय जाणार आहोत आणि त्यातला आपण काय बरोबर नेमकं का काय घेणार आहोत आणि काय आपण नाकारणार आहोत याच्यावर आपला पुढचा सगळा प्रवास अवलंबून आहे असं मला वाटतं या पॉडकास्टचा शेवट करताना मी विनोबा भावेंचं एक विधान सांगू इच्छितो कारण त्याच्यामध्ये गांधींच्या रिलेव्हन्सबद्दल म्हणा किंवा त्यांच्या समयोचिततेबद्दल म्हणा एक चांगलं एक भाष्य केलं गेलेलं आहे विनोबा असं म्हणतात गांधी म्हणजे पुरातन परंपरेचे फलरूप आणि नवीन परंपरेचे बीजरूप तर यातलं मला नवीन परंपरेचे बीजरूप हे फार महत्त्वाचं वाटतं की गांधींमध्ये असं अजिबात काही नाही आहे की तुम्ही एकाच एका गोष्टीला फक्त कवटाळून बसा त्याच्या विनोबांचं हे जे वचन आहे त्याच्याबरोबर विनोबांनी अजून एक म्हटलेलं आहे की गांधी आहेत तसे स्वीकारता येतच तस नाहीत हे विनोबाने सुद्धा म्हणून ठेवलेलं आहे त्यामुळे आपण जर का या एका बेसिसवरती आपण समजा विचार करू शकलो तर मला असं वाटतं की गांधींकडे आपल्याला देण्यासाठी पुष्कळ काही आहे धन्यवाद